त्रैलोक्याचा दाता ब्रह्मांड नायक पंढरीच्या राजा पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये साठविणारे. कर्म हीच भक्ती आणि यश म्हणजेच ईश्वर प्राप्ती अशा पद्धतीचा कर्म प्रधान भक्ती मार्ग दाखवून कामातच देव आहे असा संदेश देणारे आपले श्रद्धास्थान आणि कुळ उद्धारक संत मालिकेतील महान संत संत श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी या निमित्तानं या प्रसंगी वंदन करतो. कैलासवासी सोनाजीराव मगर म्हणजे बापू यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. बापूंना जाऊन बघता बघता वर्ष पूर्ण झालं. माझ्या आणि बापूंच्या भेटीचा कधी योग आला नाही, मात्र त्यांच्या पोटी जन्मलेले त्यांचे सुपुत्र आपला सर्वांचे सुपरिचित असणारे भजन सम्राट श्री हरिभक्ती परायण सदानंद महाराज यांची आणि माझी भेट झाली आणि या भेटीचं रूपांतर स्नेहात कधी झालं हे आम्हालाही कळालं. महाराज आत्ता आपण म्हणला की मी 2 तास बसलो, पण 2 तासच नाही सदानंद महाराज म्हणले तर 2 दिवसही बसावं लागतं. महाराजांचं तेवढं अफाट अशा पद्धतीचं प्रेम आणि मला नेहमीच सहकार्य. अक्रूर महाराज दरवर्षी आम्ही आरणला चंदन उटीच्या निमित्तानं त्या ठिकाणी जो एक मोठा जनसमुदाय जमवतो त्या प्रसंगी भजनाची जी सेवा आहे अतिशय समर्पित भावनेनं सदानंद महाराज आणि त्यांच्या सोबतील आमचे जायकर महाराज दरवर्षी न चुकता कसलीही अपेक्षा न ठेवता त्या ठिकाणी दरवर्षी ते हजर राहतात आणि ती सेवा त्या ठिकाणी ते देतात ही माझ्या दृष्टीनं फार महत्वाची आणि मोलाची बाब. आणि म्हणून सदानंद महाराज यांचं भजन या तुमच्या प्रांतामध्ये या क्षेत्रामध्ये असलेला त्यांचा व्यासंग त्यांचा एकूण असणारा सुसंस्कृतपणा त्यांचं एकूण आचार विचार हे सर्व काही निश्चितच बापूंची शिकवण आणि बापूंचे संस्कार असले. आणि म्हणून बापूंचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आपण करत असताना त्यांनी दिलेले संस्कार याचं स्मरण करत असताना त्यांचं अनुकरणही करणं खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली ठरणार आहे. या ठिकाणी अक्रूर महाराजांचं कीर्तन मला आल्यानंतर एक अलभ्य लाभ झाला. माझा आणि महाराजांचा नेहमीचाच स्नेह आहे, पण महाराज मला वाटतं मला कीर्तन ऐकण्याची ही पहिलीच योग. महाराज महाराष्ट्रातील अतिशय ख्यातनाम अशी कीर्तन करायचे, एका उंचीवर आता ते पोहोचलेले आहे. ते म्हणले की मी ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी माझ्या परि मला माझी ओळख सांगणारा माणूस भेटतो. मी जिथं कुठं जाईल तिथं अक्रूर महाराज म्हणजे अक्रूर महाराजांची सुद्धा ओळख सांगणारी माणसं भेटतात. म्हणजे अक्रूर महाराजांची कीर्ती महाराष्ट्रात सर्वदूर आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमच्या मातीतला आमचा माणूस हा महाराष्ट्रामध्ये प्रख्यात होतोय. महाराष्ट्रामध्ये आपल्या वाणीच्या आपल्या असणाऱ्या अभ्यासातून सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीस पावताय ही गोष्ट इतकी साधी सोपी नाही. आणि महाराज तुम्ही उत्तरोत्तर तुमची ही कीर्ती तुमची ही प्रसिद्धी वाढत राहू अशा पद्धतीच्या शुभकामना या निमित्तानं तुम्हालाही देतो. या ठिकाणी अन्न आलेले आहे माझा त्यांचा 2-3 सावता महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं योग आलेला आहे. त्यांच्याबद्दल या परिसरात मी येऊन काही सांगावं म्हणजे हे जरा वेगळंच होईल.
आपण सर्वजण त्यांच्या एकूण साऱ्या कार्याला ज्ञात आहात, मी त्यांनाही या निमित्तानं वंदन करतो. सर्वांचे गुरु आहेत म्हणल्यावर आता म्हणजे तुम्ही सारे माझे गुरु, माझ्या गुरूंचे ते गुरु. सारेच वाजविणारे, गाणारे, भजन कीर्तन सांगणारेच नाही, बसलेल्या सर्वांचे. असो निश्चितच सदानंद महाराजांचा सारखा पुत्र, त्यांच्या बंधूंसारखे पुत्र, ज्या पित्याच्या पोटी उपजतात, निपजतात, जन्मतात, वाढतात, तो पुरुष हा नक्कीच सदाचारी आणि सत्पुरुष असला पाहिजे. आणि म्हणून मी बापूंना या निमित्तानं पुन्हा एकदा अतिशय आदरपूर्वक आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.